आपल्या जुन्या वाड्यामध्ये साजरा केला जात होता. ह्यावर्षी कोविड रिस्ट्रिक्शन्समुळे अल्प प्रमाणामध्ये इथे या नवीन निवासस्थानामध्ये हा उत्सव साजरा केला जातो आहे. कृष्णजयंतीच्या दिवशी इथे कानिफनाथांचा उत्सव असतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे दर ठिकाणी आपण पाहिलं असेल तर दहीहंडी ही दुसऱ्या दिवशी गोपाळकाल्याच्या दिवशी फोडली जाते, पण आंग्रेवाड्यातली दहीहंडी किंवा नाथ संप्रदायातल्या दहीहंड्या या कृष्णजयंतीच्या वेळेला म्हणजे रात्री मध्यरात्री फोडल्या जातात. त्यातसुद्धा आंग्रेवाड्यातली दहीहंडी साधारण 10 ते 15 मिनिट अगोदर फोडली जाते, त्याला अगरपूजेचा मान आहे. आणि त्यानंतर अलिबागेतल्या सगळ्या मठांमधल्या आणि ह्या परिसरातल्या हंड्या फोडल्या जातात. त्यामुळे एक प्रकारे पाहिलं तर कान्होजींनी त्यांच्या जीवनकालामध्ये कानिफनाथांमुळे आमचा वंश चालला ह्या भावनेतून त्या ऋणातून उतराई व्हायचा प्रयत्न केला. आणि नाथ संप्रदायानीसुद्धा त्यांना राजेपणाचा मान दिला म्हणून दहीहंडी मठात्या आधी आंग्रेवाड्यात फुटायची आणि त्यानंतर उत्सवाची सुरुवात व्हायची.